राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा, याला शिवसेना पाठिंबा देईलच, पण भाजपने सुद्धा द्यावा, कारण कदम यांचे वक्तव्य हा सर्व महिलांचा अपमान आहे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. भाजपला जर महिलांच्या प्रश्नांची, महिलांच्या रक्षणाची, त्यांच्या प्रतिष्ठेची चीड असेल तर भाजपने कदमांवर कारवाई करायला पाहिजे. हा काय केवळ शिवसेना राष्ट्रवादीचा विषय नाही, भारतीय जनता पक्षावर आता तोंड लपून बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे प्रवक्ते कालपासून तोंड शिवून बसले आहेत. एरवी संजय राऊत काही बोलले की 10 प्रवक्त्यांची फौज उभी राहते, पण काल त्यांच्या एका आमदाराने महाराष्ट्रातील लेखी सुनांचा अपमान केलाय, त्यांच्यावर एकही प्रवक्ता मत द्यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतलाय. काल घाटकोपरच्या आमदारांनी बाई वाड्यावर चला टाईप, बरं का, कि या सगळ्या लेखी सुना ज्या आहेत या रस्त्यावर आहेत आणि आपण कसे काही बोलू शकतो करू शकतो, अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य असेल. तिथे उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमध्ये भाजपचे आमदार बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले आहेत. नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे छिंदम वगैरे जी कोणी मंडळी आहेत ती परत भाजपच्या गोटात बसताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यावर जो अटलजींचा भारतीय जनता पक्ष होता, जो अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष होता, निर्मितीच्या वेळेला त्यांनी जी तत्व पाळली होती तो भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे का? हे बाहेरून आलेले सगळे सत्तेसाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्या पुरता हा पक्ष उरला, असा प्रश्न लोकांनी जर विचारला तर ते त्याचं खापर शिवसेनेवर फोडू नये की शिवसेनेने प्रश्न विचारले. कारण महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण घाटकोपरच्या त्यांच्या आमदारांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालंय, महिलांमध्ये संताप आहे, अजूनही लोक चिडलेले आहेत. फक्त माफी मागून हा प्रश्न संपणार नाही,